Welcome all of you in today's lecture. Students, today we are going to start a new point, strain energy. This point is last point of this topic, that is we have learning the unit number 2, simple stress and strain. In this topic, the last point of that topic is strain energy. Okay. Then in today's lecture, we are going to study about strain energy. Strain energy means what? Strain energy means if we loaded or if we apply the load on an elastic material, then due to load, this elastic material absorb or store the some energy due to application of load. Okay. This energy which is stored in this material is called as strain energy. Okay, म्हणजे एक इलास्टिक मटेरियल आहे, समजा कुठलेही इलास्टिक मटेरियल आहे, आपण त्या मटेरियल वरती एखादा फोर्स अप्लाई केला, ओके, एखादा लोड अप्लाई केला, तर त्या लोड मुळे ते मटेरियल काय करतं, त्याच्या आत मध्ये त्याच्या याच्यामध्ये काय करतं, एनर्जी स्टोर करतं, ओके, एनर्जी ऍब्सॉर्ब करतं किंवा एखादी एनर्जी स्टोर करतं. आणि ती एनर्जी स्टोअर केलेली एनर्जी म्हणजे काय, स्ट्रेन एनर्जी आपण म्हणतो. ओके, डेफिनेशन ऑफ द स्ट्रेन एनर्जी इज व्हेन अ बॉडी मेड अप ऑफ एन इलास्टिक मटेरियल इज लोडेड विद इन इलास्टिक लिमिट देन द एनर्जी स्टोर्ड इन इट अँड इज कॉल्ड ॲज स्ट्रेन एनर्जी ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेझिलन्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्प्रिंग आपण घेतली. ओके, एक स्प्रिंग आहे, ती आपण प्रेस केली, समजा स्प्रिंग प्रेस केल्यानंतर ती काय होणार आहे, कॉम्प्रेस होते. ओके, ती काय होते, कॉम्प्रेस होते. कॉम्प्रेस झाली म्हणजे काय, त्या कॉम्प्रेस होत असताना त्या स्प्रिंगनं जी काय आपण लोड फोर्स अप्लाय करणार आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करणार आहे, ते कॉम्प्रेस करण्यासाठी स्प्रिंग. मग ज्यावेळी कॉम्प्रेस होते स्प्रिंग, त्यावेळी ती स्प्रिंग त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करते. ओके, एनर्जी स्टोअर करते म्हणजे कॉम्प्रेस होते, म्हणजे त्याची जे स्प्रिंगची हाईट होती ती कमी होते, एकदम कॉम्प्रेस होते ती, आणि काय होते त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होणार आहे. आता एनर्जी स्टोअर होते म्हणजे ती कॉम्प्रेस झाल्यावर, आता समजा ती लोड रिमूव्ह केला, म्हणजे आपण जे कॉम्प्रेस केलेलं स्प्रिंगला, आपण जो कॉम्प्रेस केलेला तो समजा आपण लोड काय केला, रिमूव्ह केला, तर ती काय होते, स्प्रिंग एकदम काय होते, बाउन्स करते, एकदम उडून जाते किंवा बाउन्स करते. ओके, ते बाउन्स करणे म्हणजेच काय, त्याची जे काही कॉम्प्रेस झालेले आहे त्याची पुन्हा ते आहे त्या स्प्रिंग जे आहे ते आहे त्या त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये यायला बघते. आणि ती येत असताना काय होते, ती बाउन्स होते. बाउन्स मीन्स काय होते, त्याची काही एनर्जी स्टोअर झालेली ती काय एनर्जी होते, रिलीज होते. आणि ती एनर्जी म्हणजेच काय, स्ट्रेन एनर्जी. आणि ती एनर्जी रिलीज झाल्यामुळे तिथं काय असेल, ते वर्क डन होतं. ओके, स्ट्रेन एनर्जीमुळे तिथं काय होतं, वर्क डन हॅपन होतं. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं म्हणजे स्प्रिंगचं. ओके, तुम्हाला अजून एक एक्झाम्पल त्यासाठी मी एक इथं इमेज दाखवतो. ओके, आता हा एक बघू शकतोय आपण, हा एक बाण आहे, त्या बाण धनुष्यबाण जो आहे त्याच्यामध्ये जो काय आता इथं कॉम्प्रेस होते, आता इथं काय केलं, ही एनर्जी इथं स्टोअर झाली, इथं हे इथं टेन्शन इथं झालेलं आहे, इथं काय झालेलं आहे, एनर्जी इथं काय झालेलं आहे, स्टोअर झाली. ओके, ज्यावेळी आपण हे मागे ओढणार आहे, आता हे मागे ओढतोय, हे मागे ओढते म्हणजे इथे एनर्जी इथं काय व्हायला लागले, स्टोअर व्हायला लागलं, म्हणजे इलास्टिक आहे, इलास्टिसिटी इथे एवढं टेन्शन क्रिएट झालं. आणि इथं ह्या स्ट्रिंगमध्ये इथली जी काय स्ट्रिंग आहे, इथं बघा, हे त्या स्ट्रिंगमध्ये काय झालेलं आहे, एनर्जी स्टोअर झाली. आणि ज्यावेळी रिलीज करणार आहे हे ज्यावेळी रिलीज करतो, एनर्जी स्टोअर झालेली ती काय होते, रिलीज होते. आणि त्याच्यामुळे हा जो काय बाण आहे, जो ॲरो आहे, तो काय होतो, काही डिस्टन्सपर्यंत, लांबपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे जिथापर्यंत पाहिजे त्या डिस्टन्सपर्यंत तो जाऊ शकतो. हे कशा, हे वर्क डन झालं, हे कशामुळे वर्क डन झालं, ड्यू टू स्ट्रेन एनर्जी. आता हे इथं काय झालं, स्ट्रेन एनर्जी डेव्हलप झालेली आहे, म्हणजे मागे प्रेस केलेलं आहे, मागे इथं ओढलेलं आहे, पुल केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आता ह्याच्यामध्ये काय होते बघा, स्ट्रेन एनर्जी इथं डेव्हलप झाली, इथं टेन्शन क्रिएट झालं, इथं स्ट्रेन एनर्जी झाली. आणि हे रिलीज केलं की ते काय होतं, स्ट्रेन एनर्जी रिलीज होते आणि त्याच्यामुळे वर्क डन होतं. ओके, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ स्ट्रेन एनर्जी. ओके, तुम्हाला आता मला वाटतं समजलं असेल व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी मीन्स इफ वी अप्लाय द लोड ऑन द इलास्टिक मटेरियल ऑन अ इलास्टिक लिमिट विदिन इलास्टिक लिमिट देन व्हॉट एव्हर एनर्जी स्टोर्ड इन दॅट मटेरियल दिस
stored energy is called as strain energy. It is also called as resilience. Okay. Then some definitions are related to strain energy. First one is proof resilience. Okay. In next last slide we have seen the resilience means that is strain energy is also called as resilience. Then proof, what is meant by proof resilience? Okay, it is a definition that is the maximum energy stored at the elastic limits is called as proof energy. Proof energy, proof resilience. Okay, maximum energy stored at the limit, elastic limit is called as proof resilience. Proof resilience म्हणजे काय? म्हणजे आपण मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जीलाच आपण प्रूफ रेझिलन्स पण म्हणू शकतो. कारण इथे काय म्हटलंय बघा, मॅक्झिमम एनर्जी स्टोअर्ड, एनर्जी स्टोअर होणे म्हणजे आपण काय म्हणतो स्ट्रेन एनर्जी, आणि मॅक्झिमम एनर्जी स्टोअर्ड होणे म्हणजे काय प्रूफ रेझिलन्स. ओके, म्हणजे मॅक्झिमम एनर्जी स्टोअर्ड ऍट द इलास्टिक लिमिट असं म्हटलेलं आहे. मग एनर्जी स्टोअर्ड म्हणजे स्ट्रेन एनर्जी, आणि मॅक्झिमम एनर्जी स्टोअर्ड म्हणजे काय प्रूफ रेझिलन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज प्रूफ रेझिलन्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ प्रूफ रेझिलन्स. Proof resilience means maximum strain energy. Okay, then second definition is modulus of resilience. The proof resilience per unit volume is called as modulus of resilience. म्हणजे आपल्याला आता प्रूफ रेझिलन्स मिळालं. काय प्रूफ रेझिलन्स? म्हणजे काय मॅक्झिमम एनर्जी स्टोअर केली आहे त्याला आपण प्रूफ रेझिलन्स म्हणतो. ओके, जे काय प्रूफ रेझिलन्सला आपण त्याला जर व्हॉल्यूमनं डिवाइड केलं, ओके, त्या प्रूफ रेझिलन्सच्या व्हॅल्यूला जर आपण व्हॉल्यूमला डिवाइड केलं म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. ओके, या दोन डेफिनेशन्स आहेत. पहिल्या डेफिनेशन म्हणजे काय आपण बघितलं प्रूफ रेझिलन्स. प्रूफ रेझिलन्स म्हणजेच मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी. ओके, आणि मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी डिवाइडेड बाय व्हॉल्यूम मीन्स काय मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. प्रूफ रेझिलन्स पर युनिट व्हॉल्यूम, दॅट इज स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. ओके, then next strain energy, that is some important points in this strain energy. The strain energy stored in material is always capable doing some work. Hence the magnitude of strain energy stored in body is calculated by using the principle of work. ओके, मी तुम्हाला मागे सांगितलं की स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जी स्टोअर होते, ती एनर्जी स्टोअर झाली म्हणजे आपण त्याला म्हणतो स्ट्रेन एनर्जी. आता एनर्जी स्टोअर होणार आहे आणि ज्यावेळी ती एनर्जी रिलीज होते, ओके, एनर्जी स्टोअर होणे आणि ती एनर्जी ज्यावेळी रिलीज होते त्यावेळी काय होतं, तिथं वर्क जे काय असेल ते वर्क डन होतं, वर्क होतं त्या मटेरियलचं. ओके, म्हणजे आपण तिथं ॲरोचा जो आपण एक्झाम्पल बघितलं, ॲरोच्या एक्झाम्पलमध्ये जे काय जो धनुष्य बाण होता त्याच्यामुळे काय होत होतं, ते धनुष्य ज्यावेळी आपण त्याची स्ट्रिंग ओढणार होतो, ताणणार होतो, त्यावेळी त्याचा एनर्जी स्टोअर झाली. ओके, त्या धनुष्यामध्ये एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीज म्हणजे काय स्ट्रेन एनर्जी आपण म्हणू शकतो. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल, पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती आहे फिजिक्समध्ये आपण शिकणार, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्ट्रेन एनर्जी, आणि त्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं त्यावेळी वर्क डन होणार आहे. ओके, हेच आपण स्ट्रेन एनर्जीमध्ये बघतोय. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्ट्रेन एनर्जी, ज्यावेळी आपण जो धनुष्यबाण त्यामध्ये जेव्हा स्ट्रिंग आपण मागे पुल केली त्यावेळी सुद्धा स्ट्रेन एनर्जी प्रोड्यूस झाली, स्ट्रेन एनर्जी स्टोअर झाली, एनर्जी स्टोअर झाली. आणि ज्यावेळी आपण त्या रिलीज करणार आहे तो ती स्ट्रिंग, जी दोरी आपण जी आहे धनुष्यबाणाची ती आपण सोडली की तिथं काय होणार आहे, एनर्जी रिलीज होणार आहे. आणि ती एनर्जीमुळे तो धनुष्यबाण जो होता, तो धनुष्य जो होता किंवा जो बाण होता, तो बाण काय झाला, रिलीज झाला. आणि रिलीज झाल्यामुळे तिथं जो काही डिस्टन्समुळे त्या पोटेन्शियल एनर्जीचं त्या कन्वर्जन त्याचं कायनेटिक एनर्जीमध्ये झालं, म्हणजे त्या जो बाण होता, जो ॲरो होता त्याच्यामध्ये त्याला काय तुम्हाला मिळालं, तिथं त्याला एक स्पीड मिळालं आणि तो काही त्या स्पीडमुळे काय झालं, तर काही डिस्टन्सपर्यंत तो ट्रॅव्हल झाला, तर इथं त्याचं वर्क डन झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय, स्ट्रेन एनर्जी स्टोअर्ड इन द मटेरियल इज ऑलवेज कपेबल डुईंग सम वर्क. स्ट्रेन एनर्जीमुळे जे काय होणार आहे, काही वर्क तिथं होणार आहे. Hence the magnitude of strain energy stored in the body is calculated by using principle of work. जर आपल्याला त्याचं स्ट्रेन एनर्जीचं मॅग्निट्यूड काढायचं असेल, त्याची व्हॅल्यू काढायचं असेल, तर आपल्याला प्रिन्सिपल ऑफ वर्क काय करायला लागेल, यूज करायला लागतं. ओके, देन सेकंड पॉइंट, दॅट इज स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स. ओके, देन द स्ट्रेन एनर्जी नॉट ओनली डिपेंड्स ऑन द मॅग्निट्यूड ऑफ द एक्सटर्नल लोड बट ऑल्सो डिपेंड्स ऑन द टाइप्स ऑफ लोडिंग.
ओके म्हणजेच काय तर स्ट्रेन एनर्जी डिपेंड कशावर डिपेंड आहे किंवा फक्त ते मॅग्निट्यूड ऑफ एक्सटर्नल लोड जो काय एक्सटर्नल लोड आपण अप्लाई करणार आहोत त्याच्या मॅग्निट्यूड त्याच्या व्हॅल्यूवरती डिपेंड नाही आहे तर ते त्याच्या फक्त डिपेंड नाही आहे तर फक्त ते कशावर ह्याच्यावर कशावरती डिपेंड आहे तर टाईप ऑफ लोड आहे कुठल्या टाईपचं लोड आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे फक्त एक्सटर्नल लोड जो आहे त्याच्या मॅग्निट्यूडवरती नुसता डिपेंड न राहता ते काय होतं कुठल्या टाईपचं लोड आहे हे पण महत्त्वाचं आहे आपल्याला स्ट्रेन एनर्जी काढायचं असेल तर ओके दिस थ्री पॉइंट्स आर इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू द स्ट्रेन एनर्जी ओके स्ट्रेन एनर्जीमुळे काय होतं तर वर्क डन होणार आहे कुठलं तरी आणि ते जे वर्क डन आपल्याला म्हणजे त्याचं स्ट्रेन एनर्जी जर आपल्याला काढायचं असेल तर त्या कसं काढतो तर प्रिन्सिपल ऑफ वर्क डन बाय युझिंग द प्रिन्सिपल ऑफ वर्क डन ओके म्हणजे स्ट्रेन एनर्जी इक्वल टू द वर्क डन असतं इट इज डन बाय एक्सटर्नल म्हणजे हे कशामुळे डेव्हलप होणार आहे एक्सटर्नल फोर्समुळे आता फक्त त्या एक्सटर्नल फोर्सच्या मॅग्निट्यूडवर स्ट्रेन एनर्जी डिपेंड नाही तर ते कुठल्या टाईपचं लोड आहे ते पण महत्त्वाचं आहे ओके मग आता आपल्याला टाईप्स ऑफ लोडिंग म्हणजे कुठले कुठल्या टाईप्स ऑफ लोडिंग महत्त्वाचे आहेत ते कुठले आहेत ते बघूया आपण द टाईप्स ऑफ लोडिंग आर ओके द फर्स्ट लोड इज ग्रॅज्युअली अप्लाइड लोड ओके द टाइप्स ऑफ लोडिंग आर ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे आपण काय बघितलं तर स्ट्रेन एनर्जी डेव्हलप होणार आहे कशामुळे एक्सटर्नल फोर्समुळे ओके मग आता एक्सटर्नल लोडमुळे एक्सटर्नल लोडच्या मॅग्निट्यूड बरोबर तो कुठल्या टाईपचा लोड आहे हे पण महत्त्वाचं आहे मग आपण त्यामध्ये बघतोय ग्रॅज्युअली अप्लाइड लोड आता ग्रॅज्युअली अप्लाइड लोड मीन्स व्हॉट इन केस ऑफ टेन्साइल टेस्ट ऑन माइल्ड स्टील बार युझिंग UTM दॅट इज युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन द लोड पी इज अप्लाइड टू द स्पेसिमन इन व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट्स Initially, load is zero and then gradually increases. This type of loading starting from zero and slowly increasing is called as gradually applied load. Okay? Gradually applied load म्हणजे काय त्यांनी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे UTM चं दॅट इज युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आपल्या लॅबमध्ये असेल तर ते त्यामध्ये आपण टेन्साइल टेस्ट घेतो बाय युझिंग युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आपण तिथं टेन्साइल टेस्ट घेतो आता युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनमध्ये कुठल्या टाईपचा लोड असतो तर ग्रॅज्युअली अप्लाय टाईपचा लोड असतो म्हणजे काय तर ग्रॅज्युअली अप्लाय लोड म्हणजे काय पहिल्यांदा जो टोटल लोड जो असणार आहे पी तो कसा अप्लाय होतो तर व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट्स म्हणजे जे काय लोड जो पी असणार आहे तो हळूहळू तिथं काय होणार आहे अप्लाय त्या स्पेसिमन त्या मटेरियलवरती हळू त्याचा इन्क्रीज जो काय रेट आहे त्या लोडिंगचा तो एकदम हळू म्हणजे व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे हळूहळू काय होणार आहे तो इन्क्रीज होणार आहे ओके म्हणजे सुरुवात त्याचं इनिशियली इट इज झिरो पहिला सुरुवात झिरोपासून असणार आहे नंतर काय होतं तो ग्रॅज्युअली इन्क्रीज म्हणजे 0, 10, 20, 30, 40 असंच 100, 200, 300, 900 असं जे काय असेल ते लोड तिथंपर्यंत तो इन्क्रीज होत राहतो म्हणजे काही कॉन्स्टंट रेटनं तो इन्क्रीज होणार आहे आपण ते युनिव्हर्सल टेस्टिंगमध्ये त्या टाईपमध्ये लोड काय होतो अप्लाय होतो आणि दिस टाईप ऑफ लोडिंग स्टार्टिंग फ्रॉम झिरो अँड स्लोली इन्क्रीजिंग इज कॉल्ड ॲज ग्रॅज्युअली अप्लायड लोड म्हणजे झिरोपासून सुरुवात होतो आणि हळूहळू तो इन्क्रीज होत राहतो ओके एका कॉन्स्टंट रेटने एकदम वाढत नाही झिरोपासून डायरेक्टली तो काय होतो एकदम वाढत नाही तो काय होतो त्याचा जो लोड अप्लाय व्हायचा रेट आहे तो कसा आहे कॉन्स्टंट आहे ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू तो काय होतो इन्क्रीज होत राहतो ओके त्याला आपल्याला त्या लोडला म्हणायचं ग्रॅज्युअली अप्लायड लोड ओके तर अशा टाईपमध्ये पण काय होतो हा एक टाईप आहे लोडचा तर याच्यामुळे पण स्ट्रेन एनर्जी त्या बारमध्ये डेव्हलप होते देन सेकंड टाईप ऑफ लोड इज सडनली अप्लायड लोड सडनली अप्लायड लोड मीन्स व्हेन लोड पी ॲज अ होल इज पुट इन्स्टंटली ऑन बॉडी then it is said to be suddenly applied load okay when load p as a whole mhanje p jo ahe to instantly apply hoto on body put instantly on a body it is said to be an suddenly applied load mhanje instantly to koy hoto p apply hoto mhanje ata jar gradually applied load madhe kasa hoto tar zero pasun suruvat hote ani इन्क्रीज होत असताना ते हळूहळू इन्क्रीज होणार आहे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम लोड 100 आहे पी म्हणजे 100 आहे मग पी 100 जो आहे 100 न्यूटन आहे त्याला डायरेक्टली 100 न्यूटन तिथे अप्लाय झालं नाही ते होत असताना ग्रॅज्युअल अप्लाय लोडमध्ये कसं होतं तर झिरोपासून सुरुवात होणार आहे म्हणजे झिरो टेन
20, 30, 40 newton, 50 newton, 60 newton, 70 newton, 80 newton, 90 newton, मग 100 newton. 100 newton तुमचा final load झाला. ओके, म्हणजे P म्हणजे तुमचा 100 newton तो final तुमचा झाला. पण हा increase कसा होता? एका small increment ना, किंवा small एका rate ना काय झाला, increase होत झाला. मात्र इथं suddenly apply load मध्ये कसं होतं, P हा put instantly म्हणजे directly 100 newton zero पासून directly तिथं 100 newton apply होणार आहे. म्हणजे मधले जे काही पॉइंट्स आहेत, म्हणजे 10, 20, 30, 40 हे जे लोड्स आहेत, हे आपल्याला बघायला मिळत नाही, डायरेक्ट आपल्याला 100 न्यूटन तिथं होतं. ओके, म्हणजे जर चांगला एक्झाम्पल बघायला झालं, फॉर एक्झाम्पल वेन वी वॉन्ट टू मेजर आवर वेट वी स्टँड ऑन द वेईंग मशीन, इन दिस केस आवर लोड इज नॉट अप्लाइड टू द वेईंग मशीन इन स्मॉल इन्क्रीमेंट, बट इट इज अप्लाइड सडनली. एकदम एक्झाम्पल याचं बघायला गेलं तर काय, आपण ज्यावेळी वेईंग मशीनवरती उभारतो आपल्या वेट मेजर करण्यासाठी, आपण ज्यावेळी वेईंग मशीनवरती उभारतो त्यावेळी तिथं जो आपला लोड आहे, आपलं वेट आहे, ते कसं एक स्मॉल म्हणजे ग्रॅज्युअली अप्लाय होणार नाही, तिथं हळूहळू होत नाही. तर किती झिरोपासून डायरेक्ट तुमचं समजा वेट आहे 50 kg असेल, तर डायरेक्ट 50 kg तिथं लोड अप्लाय होणार. ओके, म्हणजे झिरोपासून 50 kg डायरेक्ट तुमचा लोड किती झाला, तिथे अप्लाय झाला 50 kg. म्हणजे वेईंग मशीनवरची जो तुमचा लोड अप्लाय होणार आहे तो म्हणजे काय, सडनली अप्लाय लोड झाला. ओके, तो म्हणजे काय, सडनली अप्लायड लोड. ओके, म्हणजे तिथं इन्क्रीमेंट जे लोडचं होणार आहे ते हळूहळू होणार नाही आहे, ते डायरेक्टली अप्लाय होणार आहे. ओके, त्या टाईपच्या लोडला ते इन्स्टंटली अप्लाय होणार आहे, त्या टाईपला काय म्हणायचं, सडनली अप्लाय लोड. ओके, देन थर्ड टाईप ऑफ लोडिंग इज इम्पॅक्ट लोड, ऑर इट इज कॉल्ड ॲज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉलिंग लोड. फॉलिंग, ओके, इम्पॅक्ट, इम्पॅक्ट होतो, ह्या लोडमुळे इम्पॅक्ट डेव्हलप होणार आहे, किंवा तो एका ठराविक डिस्टन्सवरून फॉल होतो, म्हणून त्याला फॉलिंग लोड सुद्धा म्हणतात. इम्पॅक्ट म्हणजे काय, काहीतरी ते सडनली अप्लाय होतो. ओके, इम्पॅक्ट होतो, त्यामुळे त्याला इम्पॅक्ट लोड किंवा फॉलिंग लोड म्हणतात. वेन पी लोड, पी इज अलाउड टू फॉल फ्रॉम अ सर्टन हाईट, इट इज कॉल्ड ॲज इम्पॅक्ट लोड. म्हणजे हा जो लोड आहे तो एका सर्टन हाईट वरून किंवा सर्टन डिस्टन्स वरून काय होतो, अप्लाय होतो, म्हणून त्याला इम्पॅक्ट लोड म्हणतात. म्हणजे या सर्टन हाईटमुळं अप्लाय झाल्यामुळे तिथं जिथं जो अप्लाय होणार आहे, जर पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जिथं आहे तिथं कसं इम्पॅक्ट डेव्हलप होणार आहे, त्या लोडचा इथं इम्पॅक्ट डेव्हलप होतो आणि त्यामुळे त्याला इम्पॅक्ट लोड म्हणतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, शॉक म्हणतो, शॉक डेव्हलप होतो, शॉक लोड ऑल्सो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज शॉक लोड. ओके, एक्झाम्पल काय येतं, आता इन केस ऑफ आयझोड आणि चार्पी टेस्ट द लोड ऑफ द हॅमर ऑन अ मेटल स्पेसिमन इज अन एक्झाम्पल ऑफ द इम्पॅक्ट लोड. आपल्या मॉस लॅबमध्ये आयझोड आणि चार्पी टेस्ट आपण घेतोय. ओके, मेटलची टफनेसची व्हॅल्यू काढायला, टफनेस, त्यानंतर त्याचं डक्टिलिटी, मेलब, त्यानंतर ब्रिटलनेस, ह्या व्हॅल्यू काढायला आपल्याला आयझोड आणि चार्पी टेस्ट आपण फाइंड आउट घेतो. आयझोड आणि चार्पी टेस्टमध्ये तिथं एक हॅमर अप्लाय केलेला असतो, हॅमर तिथं असतो, तो हॅमर एका सर्टन हाईटवरून तिथं त्या मेटल स्पेसिमनवरून काय होतो, तिथं फॉल होतो, किंवा तिथं तिथं त्या मेटल स्पेसिमनवर ॲक्ट होतो हा हॅमर. हॅमरचा लोड जो आहे, त्याचा वेट आहे, त्या मेटल स्पेसिमनवरून एका सर्टन हाईटवरून काय होतो, अप्लाय होतो, आणि तिथं त्या मेटल स्पेसिमनवरती शॉक टाईपचा लोड, इम्पॅक्ट लोड तिथं डेव्हलप होतो. ओके, अँड दिस इज अ एक्झाम्पल ऑफ दिस इम्पॅक्ट लोड. ओके, मी तुम्हाला एक इमेज दाखवतो, तर या इमेजमध्ये बघू शकताय तुम्ही, आता हा जो काय पर्सन आहे, तो हा व्यक्ती आहे, हा हॅमर करतोय, हा एक वेट आहे, तो एका ठराविक डिस्टन्सवरून, आता बघा, हा ठराविक हाईटवरून तो काय करतोय, याच्यावरती मारतोय, हा हॅमरिंग करतोय या मेटलवरती, ह्या ह्या बॉक्सवरती, आता ह्या एका हाईटवरून इथं अप्लाय झाला आणि ह्याच्यावरती इम्पॅक्ट एवढं झाला, इम्पॅक्ट झाल्यामुळे त्याचं काय झालं असेल, ते ब्रेक झालेलं आहे. ओके, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ इम्पॅक्ट लोड ऑर फॉलिंग लोड. आपण हे बघू शकतो, एका ठराविक सर्टन हाईटवरून काय झालं, फॉल झालेला आहे, हा सोडतोय, एका सर्टन हाईटवर उंच वर नेतो, आता हा जो काय हॅमर आहे तो वर नेऊन काय केलेला आहे, सोडलेला आहे. ओके, किंवा त्याच्यावरती आदळलेला आहे, याला म्हणतो आपण हॅमरिंग. आणि हा कशाचा टाईपचा लोड आहे, इम्पॅक्ट लोड किंवा फॉलिंग लोड आपण म्हणतो त्याला. ओके, दीज थ्री टाईप्स ऑफ लोड आर अप्लाइड ऑन बॉडी, देन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेन एनर्जी. ओके,
स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी ड्यू टू ग्रॅज्युअली अप्लाय लोड. ज्यावेळी ग्रॅज्युअली आपला लोड अप्लाय होणार आहे त्यावेळी स्ट्रेन एनर्जी डेव्हलप होते ती आपण फाइंड आउट करायची. म्हणजे स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सपोज दिस इज द बार ओके हॅविंग लेंथ एल ओके अँड दिस पी फोर्स इज अप्लायड त्याचे ग्रॅज्युअली फोर्स इज अप्लायड हिअर. हा बार आहे तो 1 N फिक्स केलेला आहे आणि त्याचा ग्रॅज्युअली अप्लाय फोर्स अप्लाय केल्यामुळे इथं डेल्टा एल एवढे तिथं काय झालेलं आहे डिफ्लेक्शन झालं. हे एल म्हणजे ओरिजिनल लेंथ आहे डेल्टा एल म्हणजे त्याचं डिफ्लेक्शन झालं आहे. कशामुळे डिफ्लेक्शन झालेलं आहे ह्या पी टाईपचा टेन्साईल फोर्समुळे काय झालेला आहे डिफ्लेक्शन झालेलं आहे. आता इथं जो पी अप्लाय केला आहे तो ग्रॅज्युअली अप्लाय केलेला आहे म्हणजे हळूहळू काय झालेला आहे तो रेट त्याचं वाढलेला आहे मग त्यामुळे तिथे एवढं डिफ्लेक्शन झालेलं आहे. ओके कन्सिडर मेटल बार सब्जेक्ट टू ग्रॅज्युअली अप्लाय लोड ॲज शोन इन फिगर. लेट बी द ग्रॅज्युअली अप्लाय लोड देन ए मीन्स द क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे इथं काय असेल तो एरिया क्रॉस सेक्शनल. त्यानंतर लेंथ ऑफ द बार कॅपिटल एल देन डेल्टा एल इज द डिफ्लेक्शन ऑर डिफॉर्मेशन ऑफ द बार दॅट इज एक्सटेन्शन इलॉंगेशन. देन व्हॉल्यूम इज कॅल्क्युलेटेड इज कॅपिटल ए दॅट इज एरिया इन टू लेंथ ऑफ द बार. ओके ह्या बारचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल तर टोटल एरिया इन टू लेंथ. देन ई मीन्स यंग्स मॉड्युलस ऑफ दॅट बार हे कुठल्या मटेरियलचं आहे त्या मटेरियलचा यंग्स मॉड्युलस म्हणजे ई. अँड देन स्ट्रेस डेव्हलप्ड ड्यू प्रोड्यूस्ड इन द बार ड्यू टू लोड इज पी अपॉन ए म्हणजे हा ग्रॅज्युअली अप्लाय लोडमध्ये जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो किती असतो पी अपॉन ए असतो. ओके म्हणजे सिम्पल नॉर्मल जो स्ट्रेस आपण म्हणतोय स्ट्रेस इज कॅल्क्युलेटेड बाय फोर्स अपॉन एरिया ऑर लोड अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया इट इज कॅल्क्युलेटेड बाय पी अपॉन ए. म्हणजे जर ग्रॅज्युअली अप्लाय लोड असेल तर जो काय स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो पी अपॉन ए. मग त्यानंतर जे काय स्ट्रेन एनर्जी याच्यामध्ये डेव्हलप आता स्ट्रेस झाला डेव्हलप आपल्याला माहित आहे हा पी अप्लाय केला आहे त्याच्यामुळे जो स्ट्रेन डेव्हलप होणार आहे तो किती असतो देन स्ट्रेन एनर्जी फॉर्म्युला फॉर दॅट इज स्ट्रेन एनर्जी यू इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2E इंटू व्हॉल्यूम व्ही. ओके दिस इज अ फॉर्म्युला फॉर स्ट्रेन एनर्जी. ओके स्ट्रेन एनर्जी आपल्याला काढायचं असेल तर आपण या फॉर्म्युलाने काढायचं. स्ट्रेन एनर्जी यू न डिनोट करतो आपण इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर म्हणजे स्ट्रेस जो डेव्हलप होणार आहे तो त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू यंग्स मॉड्युलस इंटू व्हॉल्यूम. ओके दिस इज अ फॉर्म्युला फॉर स्ट्रेन एनर्जी. इफ द बॉडी इज लोडेड अप टू इलास्टिक लिमिट देन द एनर्जी स्टोर्ड इन द इन इट इज मॅक्झिमम अँड इट इज कॉल्ड ॲज प्रूफ रेझिलन्स. आपण बघितलंय मग अशी प्रूफ रेझिलन्स म्हणजे काय मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी म्हणजे आपण काय म्हणतो प्रूफ रेझिलन्स म्हणजे इफ बॉडी इज लोडेड अप टू इलास्टिक लिमिट देन एनर्जी स्टोर्ड इज इन इट इट्स मॅक्झिमम देन इट इज कॉल्ड ॲज प्रूफ रेझिलन्स अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला. मग स्ट्रेन एनर्जी फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला यू इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 इंटू व्हॉल्यूम. मग मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय प्रूफ रेझिलन्स म्हणजे यू मॅक्सिमम इज इक्वल टू प्रूफ रेझिलन्स. ओके अँड इट इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू व्ही म्हणजेच हे आपल्याला फक्त मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी म्हणजेच काय प्रूफ रेझिलन्स. फॉर्म्युला हाच राहतो फक्त मॅक्झिममची व्हॅल्यू असणार आहे त्याला आपण प्रूफ रेझिलन्स म्हणतो. त्यानंतर आता प्रूफ रेझिलन्स पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. हे आपण बघितलेलं आहे मॉड्युलस ऑफ रेझिलन्स म्हणजे काय ही जी प्रूफ रेझिलन्सची व्हॅल्यू मिळाली ओके यू मॅक्स म्हणजे प्रूफ रेझिलन्स त्याला डिवाइडेड बाय व्हॉल्यूम केलं आपण की आपल्याला काय मिळतं मॉड्युलस ऑफ रेझिलन्स अँड मॉड्युलस ऑफ रेझिलन्स इज कॅल्क्युलेटेड दॅट इज यू मॅक्स डिवाइडेड बाय व्ही. ओके आता यू मॅक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे सिग्मा स्क्वेअर अपॉन 2E डिवाइडेड बाय इन 2E सॉरी सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय 2E इन टू व्ही. ओके ही जर व्हॅल्यू आपण इथं वापरली यू मॅक्स तर इथं व्ही आहे हे व्हीला व्ही कॅन्सल होईल मग आपल्याला काय मिळेल फक्त सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय 2E म्हणजे मॉड्युलस ऑफ रेझिलन्स म्हणजेच किती मिळालं आपल्याला सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय 2E. ओके दिस इज अ फॉर्म्युलेज फॉर स्ट्रेन एनर्जी दिस इज अ प्रूफ रेझिलन्स फॉर्म्युला अँड दिस इज अ मॉड्युलस ऑफ रेझिलन्स फॉर्म्युला. ओके नोट ऑल दिस फॉर्म्युलेज ओके राईट दिस ऑल फॉर्म्युलेज इट इज इम्पॉर्टंट. आता एवढं तुम्हाला एक अजून एक सांगायचं आहे स्टुडंट तर आपल्या या सिलेबसमध्ये फक्त याचं फॉर्म्युलेज त्यानंतर त्याच्या डेफिनेशन्स फक्त विचारतात क्वेश्चन पेपरमध्ये याचे प्रॉब्लेम्स वगैरे आपल्याला नाही आहेत. ओके तुमचं जो काय रिवाईज झाल्यानंतर आय स्कीमला जो रिवाईज होऊन जो सिलेबस आला याच्यामध्ये फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट विचारलेला या पॉईंटबद्दल म्हणजे स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय त्यानंतर त्याचे डेफिनेशन बाकीच्या म्हणजे प्रूफ रेझिलन्सचे डेफिनेशन मॉड्युलस ऑफ रेझिलन्सचे डेफिनेशन त्याचे फॉर्म्युले फक्त त्याच्यावरती थेरी विचारतात याच्यावरती प्रॉब्लेम्स नाही आहेत. ओके
Then comparison of stresses due to gradual load, sudden load and impact load. म्हणजे जो आपल्याला स्ट्रेस डेव्हलप होणार आहे ओके म्हणजे ग्रॅज्युअल लोड अप्लाय झाल्यामुळे जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे सडन अप्लाय लोड झाल्यामुळे जो स्ट्रेस डेव्हलप होणार आणि इम्पॅक्ट लोड झाल्यामुळे जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे त्याचं एकमेकांशी कंपॅरिझन करायचं आहे ओके मग पहिला आपण ग्रॅज्युअल लोड आपण बघूया स्ट्रेसेस प्रोड्युस्ड इन ईच केस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय इक्वेटिंग वर्क डन बाय द एक्सटर्नल अप्लाय लोड टू द स्ट्रेन एनर्जी ओके केस वन ग्रॅज्युअली अप्लाय लोड इज इक्वल टू gradually applied load is suddenly applied load is equal to case 1 is gradually applied load is equal to p upon a and in case 2 suddenly applied load stress is 2p upon a The stress produced due to suddenly applied load is twice the stress produced if the load, same load is applied gradually. Okay? म्हणजे gradually applied load मध्ये जो stress मिळणार आहे तो किती असणार आहे P upon A. त्यानंतर suddenly applied load मध्ये जो stress मिळणार आहे तो किती असतो 2P upon A. हे मी तुम्हाला directly दिलेलं आहे. Okay? याचं आपण जर strain energy ची जर equate केलं तर आपल्याला हे value मिळतात. पण त्याचा आपल्याला गरज नाही त्याचा derivation ची direct मी तुम्हाला ही value दिलेली आहे. स्ट्रेस जो ग्रॅज्युअली आपला लोड मिळणार आहे तो पी अपॉन ए मिळतो आणि सडनली आपला लोड मध्ये जो काय स्ट्रेस मिळणार आहे तो टू पी अपॉन ए मिळतो दॅट इज द स्ट्रेस प्रोड्युस्ड ड्यू टू सडनली अप्लाय लोड इज ट्वाइस द स्ट्रेस प्रोड्युस्ड इफ द सेम लोड इज अप्लायड ग्रॅज्युअली म्हणजे सडनली अप्लाय लोड मध्ये जो स्ट्रेस मिळणार आहे तो दुप्पट असतो ग्रॅज्युअली अप्लाय लोडच्या ओके दॅट इज टू पी अपॉन ए ओके देन द कंपॅरिझन ऑफ स्ट्रेसेस ड्यू टू ग्रॅज्युअली सडन लोड अँड इम्पॅक्ट लोड म्हणजे आता ग्रॅज्युअली आता सॉरी आपण ती केस थ्री बघायचं इम्पॅक्ट लोडला स्ट्रेस किती डेव्हलप होणार आहे कन्सिडर पी इज अ मॅक्झिमम लोड अँड दिस लोड इज फॉल फ्रॉम हाईट एच ऑन द बार हॅव्हिंग लेंथ एल देन द स्ट्रेस प्रोड्युस्ड इज सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए प्लस स्क्वेअर रूट पी इन ब्रॅकेट पी अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू पी एच ई डिवाइड बाय ए इन टू एल यूजिंग दिस इक्वेशन मॅक्झिमम इन्स्टंटेनियस स्ट्रेस प्रोड्युस्ड ड्यू टू लोड कॅन बी कॅल्क्युलेट म्हणजे जर इम्पॅक्ट लोडमुळे जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो या फॉर्म्युलाने काढायचा आहे पी म्हणजे काय तर इम्पॅक्ट लोड आणि जर तो एच एवढ्या हाईटवरनं जर फॉल होत असेल ओके तर हा एच इथं वापरलेला आहे डिवाइड बाय लेंथ म्हणजे काय तर हा लेंथ म्हणजे ते बारशे लेंथ मग हा फॉर्म्युला आपल्याला डेव्हलप झालेला आहे टू पी एच ई डिवाइड बाय ए ओके सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए प्लस स्क्वेअर रूटमध्ये ब्रॅकेट मध्ये पी अपॉन ए त्याचा स्क्वेअर प्लस टू पी एच ई डिवाइड बाय ए एच म्हणजे ज्या हाईट वरून तो फॉल झालेला आहे म्हणजे पडलेला आहे तो लोड तो एच ओके हा आपल्याला तिथे लागला ई म्हणजे यंग्स मॉड्युलस एल म्हणजे लेंथ ऑफ बार ए म्हणजे एरिया ऑफ बार आणि लोड म्हणजे इम्पॅक्ट लोड जो आहे तर ह्या ह्याच्यावरून आपण स्ट्रेस काढू शकतो ओके दिस इज अबाउट स्ट्रेन एनर्जी ओके हिअर दिस टॉपिक इज over that is unit number 2 okay here it is over and this is for today's lecture thank you very much